आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात वीज दुरुस्ती आणि साफसफाई करणाऱ्या 3 कामगारांना विजेचा शॉक लागला. यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी आनंद साखरे यांच्याकडून. काय सांगाल आनंद? उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रामध्ये आज सकाळपासून वीज दुरुस्ती आणि साफसफाईचं काम चालू होतं. यामध्ये 3 कामगार हे काम करत असताना अल्युमिनियमची सीडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना आकाशवाणी केंद्रामध्ये जी 11 केव्ही तारेची वाहिनी जाते आहे त्या वाहिनीला या सीडीचा स्पर्श झाला आणि विस्फोट झाला. या घटनेमध्ये श्याम भोसले हे जागीच ठार झाले तर अनिल पवार आणि विजय सरपाळे हे 2 कामगार जे आहेत यांना उच्च रक्तदाबाचा शॉक लागल्यामुळे ते गंभीर जखमी झालेले आहेत. या दोन्ही जखमींना व मयत श्याम भोसले यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी श्याम भोसले हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर 2 अन्य कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राचे जे केंद्र अधिकारी आहेत ते संजय गिरिजे आणि आकाशवाणीचे अधिकारी कर्मचारी हे ग्रामीण जिल्हा रुग्णालयामध्ये उपस्थित होते. सुरजीत धन्यवाद आनंद दिलेल्या माहितीबद्दल. तर अशा प्रकारे उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात वीज दुरुस्ती आणि साफसफाई करणाऱ्या 3 कामगारांना विजेचा शॉक लागला आहे.